आता एका वळेन उभारला असं उभार इकडे उभार इकडे अंधार पडतोय जरा नाचल्या हे पण होते जरा ह्या साईडला बरं इकडे 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 मयूर इकडे मुंगायत होते इकडे इकडे बरं हे जरा घट पण होते इकडे नाव सांगा प्रत्येकाचे आता मयूर हा मयूर राजाराम भाट एवढे पूर्णकृष्ण सुतार एवढे हर्षवर्धन रामदास गुरु सोनगे संकेत सुनेमी साय एवढे विकास माझे सारण एवढे खास मित्र ज्यांनी सगळ्यांचं काम एकट्याने केलंय ते मोठे करायला लागले असे असे पुढे नाव सांगा श्रीधर मारुती सारंगी एवढे मित्रांनो पुजारी आहेत आतमध्ये ओंकार श्रीनिवास निळकंठ सांगा कुठल्या मंदिराचे पुजारी तुम्ही मी एवढे ग्रामदैवत अंबाबाईचे पुजारी आहे सूर्यकांत राजाराम लोहार एवढे अवधूत बळवंत सारंग एवढे चांगलं बळवंतच्या नावानं देवांच्या नावानं चांगलं आता आवाज आला बघा जरा काय केलं लोकांनी भक्तांनी पायऱ्या बांधायचं काम केलं पायऱ्या बांधायचं काम केल्यानंतर की नाही मोठी मोठी दगडी होती म्हणजे पुराणातलं मंदिर आहे ते पांडवांच्या काळातलं आणि ज्यावेळी कौल घेतला त्यावेळी तिने काय केली पार मारली आईदानला तिथे हिला आपलं त्या ह्याला दगडाला हा पार मारल्यानंतर एक पिवळी जरत नागिन अशी तिकडनं जी आली ती अशी निशाणा देऊन गेली की इकडं आत अजिबात काय करायचं नाही तुम्हाला जे काय करायचं इकडं तुम्ही इकडं सोन्याचं काय करायचं ते करा पण इकडं पाषाणला अजिबात काय लागतं का म्हणून म्हणून देवा ठिकाणी कौल घेतल्याशिवाय हे आता साईडचं तर झालं आतलं पण आता काही जास्त हात लावायचं नाही आता नाही झाले चांगलं झाले आतलं पण स्वच्छ बर रेवण पाणी आणले आता आणि काय करायचं सांगा काय नाही आता काही करायचं नाही आता उन्हाळ्याचे आता काही करून चालू ना आतलं काय भर जरा आत मातीवर टाकाय नको काय नको काय तिला काही हलवून चालत नाही कारण ती माती टाकायला तर ते सगळं काढून टाकायला लागणार आहे तसं टाकून काही उपयोग होणार ती पादुका तिने आत खाली उतरणार आहे हा कौल घेऊन आपण व्यवस्थित बांधून हे सगळं चढायला परमिशन घेऊनच मग ते करायचं काय करायचं सांगतो सिंहासन करायचं सिंहासन करूनच मग ते कौल घेतल्यावर बघूया मान्यता पाहिजे मान्यता पाहिजे आणि ज्यावेळी मान्यता आहे त्यांची तिकडनं कौल येणार त्यावेळी कामं आपोआप घडत जाणार आजच सांगतो तुम्हाला आज तिकडे आमच्या ह्याच्याकडे गावापासनं जवळजवळ करड्यापर्यंत पाऊस होता पाऊस लागलाय आणि आम्ही म्हटलं आता जायचं कसं आता ह्याने सांगितलं पाऊस आला तर नाही म्हणून आणि जायचं कसं कसं म्हणलं राड लय होते नाही पावसात किचकिच आठ दिवस अगोदर केली तिने फोन म्हटलं येऊ नका वाळून दे मी सकाळी फोन लावला मग आणि करड्याच्या पुढे आल्यावर बघा उगाडलं दिसलं म्हटलं देवानं ढगा
सांगायला तिथं चालवलं म्हटलं इकडं नाही इंची कार घेऊन येणार होतो आम्ही फोर व्हीलर आणि ते काय त्यांची पाहुणे वाटेत म्हणून लक्षात येणार ती गाडी घेऊन जाणार म्हणून आम्ही टू व्हीलर नारलो असा विषय झाला पण आम्हाला येताना एवढा चिंता होती की आमच्या तिघा चौघांच्या रेनकोट आहेत पण ह्या चौघांच्या रेनकोटच नाही पाणी जरा पूजा वगैरे काय करूया मग आता घरी जाऊया बोलून घरी जाऊन तिथलं सगळं हे घेऊन येऊया आपण आणलेलं आहे काय घरी जाऊन म्हणजे कुठं टाकायला सांगायला लागते लांब टाकायला टाकून येतो कोरा येऊन टाकतो कोरा येतो पण टाकतो एवढं काय गवत घेऊन जाऊ जाताना कापणार काय म्हणत आहे बरं आहे काय तब्येत बरी आहे मित्रांनो रेवण खिलाऱ्यांनी इथं घरामध्ये नाश्ता आणि चहाची सोय केली आहे सगळ्यांसाठी महत्वाचं म्हणजे आईंच्या घरात आल्यानंतर हे असं एवढं आदरातिथ्य होणं हे साहजिकच आहे मित्रांनो ह्याच्या आधी सुद्धा तुम्ही आपण ह्याला अकोला गेलो होतो आईंच्या घरामध्ये तिथं सुद्धा असंच आदरातिथ्य झालं होतं म्हणजे बघा कसं आहे खरंच एवढं आदरातिथ्य होणं आणि इथं आम्ही जेवण तिकडे करणार होतो शेतामध्ये पण त्याने म्हटलं की जेवण इथंच करायचं शेगडी वगैरे काय आणू नका भांडे वगैरे काय आम्हाला आणायलाच लागले नाहीत फक्त आम्ही जेवणात साहित्य एवढं दिलं हे एवढं मोठं मन किंवा एवढं हे आदरातिथ्य होणं हे खरंच महत्त्वाचं आहे मित्रांनो नाहीतर आता एवढं आदरातिथ्य असं कुठं होत नाही कुणाला कशाची पर्वा नसते कोण यायला येऊ देत करणार करू देत असं असतं हे पण रेवणचं काम तसं नाही आहे खरंच धन्यवाद मी शरण आलो तुझ्या पा